पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आवाज महाराष्ट्राचा मध्ये. सकाळ माध्यम समूहानं जो महाराष्ट्रव्यापी जे सर्वेक्षण केलेलं आहे, राजकीय परिस्थितीचं महाराष्ट्रातल्या सर्वेक्षण केलेलं आहे, त्या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अनेक राजकीय नेते आणि पक्षप्रमुख त्याच्यावरती आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. सकाळ माध्यम समूहाच्या या सर्वेक्षणाचा सगळ्यात महत्त्वाचा जो भाग होता तो म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये जाऊन हे सर्वेक्षण केलं गेलं आणि या सर्वेक्षणामुळे त्या त्या विधानसभा क्षेत्रातला महाराष्ट्रातल्या प्रत्येक वेगवेगळ्या प्रदेशांमधला जो आवाज आहे तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चर्चा सुरू करण्यापूर्वी या संदर्भामध्ये या संदर्भातला एक वृत्तांत आधी पाहूया. सकाळ माध्यम समूहाच्या जनमत चाचणीत महायुतीचं पारड जड. सकाळचा व्यापक सर्वे सत्ताधारी प्रस्थापितांना इशारा देणारा, याला जनमताचा कल की मोदी फिवर म्हणायचं. लोकसभा निवडणुका सरताच विधानसभा निवडणुकांचे वेध लागलेले असतानाच सजग असलेल्या सकाळ माध्यम समूहानं राज्यव्यापी सर्वेक्षण करून जनमताचा कल जाणून घेतला. या सर्वेक्षणातही राज्यात महायुतीचं पारड जड असल्याचं दिसून येत आहे. मात्र लोकसभेप्रमाणेच हा मोदी लाटेचा फिवर आहे का आणि राज्यात पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादीला व्हाईट वॉश मिळणार का, याचं प्रत्यक्ष उत्तर हे विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. लोकसभेच्या निकालानंतर महायुतीतल्या घटक पक्षांनी सारं काही आलबेल असल्याचं दाखवलं असलं तरीही जागा वाटपावरून काही प्रमाणात मतभेद होतीलच हे स्पष्टच आहे. आणि याचं कारण म्हणजे प्रभावी प्रचार तंत्र आणि विकासाचा नारा देणाऱ्या मोदींनी देशात एक हाती मिळवलेली सत्ता. शिवसेनेचे नेते मोदी लाटेचा प्रभाव मानत असले तरीही राज्यात 171-117 फॉर्म्युला बदलण्यास सहजासहजी तयार नाही. तिकडे भाजपमध्ये मात्र नेत्यांसह कार्यकर्ते तेवढ्याच जागा लढण्यास विरोध करतायत. जनमताच्या कौलातला विरोधाभासही पहा. राज्यात शिवसेना भाजप वेगळे लढल्यास भाजपला पाठिंबा देणारे 55% आहेत. मात्र त्याच वेळेस मुख्यमंत्री कोण या प्रश्नावर राज्यातल्या तब्बल 20% लोकांनी उद्धव ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. तिकडे काँग्रेस राष्ट्रवादी वेगळं लढल्यास राष्ट्रवादीला 60% लोकांनी पाठिंबा दिलाय. काँग्रेसचे मुख्यमंत्री मिस्टर क्लीन ही इमेज, तर राष्ट्रवादीच्या नेत्यांवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप. भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रभावशाली मानणाऱ्या याच जनतेनं काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच्या पारड्यात मत टाकायला पसंती दिलीय. असे अनेक मुद्दे या सर्वेक्षणातून पुढे आलेत, ज्यावर शुक्रवारीच आपण आवाज महाराष्ट्राच्या या कार्यक्रमात चर्चाही केली. मात्र या सर्वेक्षणातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर कोणता असेल तर तो म्हणजे जनमताचा कौल घेण्यात सकाळ माध्यम समूहानं साधलेलं टायमिंग. राजकीय नेतेही या जनमत चाचणीमुळे चक्रावून गेलेत. सकाळची ही जनमत चाचणी जशी सत्ताधाऱ्यांना दणका देणारी आहे तशीच ती प्रस्थापित मात्र विरोधी बाकावर बसलेल्या नेत्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकणारीही आहे. कारण विद्यमान आमदारांच्या विरोधात असलेल्या जनमताचा रेटा आपल्या आमदाराच्या कामगिरीसाठी समाधानी आणि काही अंशी समाधानी असणाऱ्यांची संख्या टक्केवारीत अधिक असली तरीही मतदारसंघात अनेकांना बदल अपेक्षित आहे. एकूणच मतदार राजाला अपेक्षित असलेलं चित्र पाहिलं तर पूर्वीपेक्षा तो अधिक जागरूक झालाय असंच म्हणावं लागेल. प्रशांत मोहन, साम टीव्ही, मुंबई. सकाळची ही जी जनमत